नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठी बनवत आहे. याचा कोणत्याही प्रकारचा टिप्स अथवा रिकमेंडेशन देण्याचा हेतू नाही. तर आशा करतो तुम्हीही तुमच्या अभ्यासासाठीच ह्या व्हिडिओचा यूज करावा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. याच्यामध्ये आपण पाहतो की पुढील आठवड्यामध्ये निफ्टी कशा प्रकारे बिहेव करू शकते, की कोणत्या लेवल्सपर्यंत वर जाईल किंवा कोणत्या लेवल्सपर्यंत खरे जाईल. आणि आजपर्यंत जर बघितलं तर आपण अगदी 80 ते 90% याच्यामध्ये व्यवस्थित प्रेडिक्शन करत आहोत. तर आता याचा फायदा काय होतो तुम्हाला? तर नक्कीच तुमचे जे काही ट्रेड आहेत ते घेण्यासाठी याचा तुम्हाला फायदा व्हावा म्हणून मी या गोष्टी करत आहे. तर मित्रांनो, सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आज दुपारी 3:30 म्हणजेच 15 ऑगस्ट दुपारी 3:30 माझी मुलाखत आहे धनकी बात या कार्यक्रमामध्ये साम टी व्ही मराठीवर. तर नक्कीच मित्रांनो, हा कार्यक्रम तुम्ही अटेंड करताल, कारण याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर मार्केट काय आहे हा पोचवायचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे माझ्या मते. आणि याच्याबरोबरच 8:00 आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक लाईव्ह चर्चासत्र आपण आयोजित केलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला विचारता येणार आहेत विविध प्रकारचे तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांना मी लाईव्ह उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त प्रश्न आपण इथे देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तर देण्याचा इथे आपण प्रयत्न करतो. त्यामुळे नक्कीच सांगेल की आजचे दोन्ही कार्यक्रम मिस करू नका. नक्कीच दुपारी आवर्जून पहा आमचा धन की बात मधील कार्यक्रम साम टी व्ही मराठीला, आणि 8:00 आपला यूट्यूब लाईव्ह, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तसेच आपल्या यूट्यूबलाही मिळेल. तर चला सुरू करूया आजच्या टेक्निकल ओव्हरव्ह्यूला, पाहूया आपल्याला चार्ट काय सांगता येते. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला असं दिसेल की हा एक निफ्टीचा आपला जो चार्ट आहे तो एक अपट्रेंडमध्ये होता. आणि शुक्रवारी मार्केटमध्ये काही न्यूजमुळे, आणि ऑलरेडी मी असं म्हणेल की न्यूजपेक्षा मार्केट ऑलरेडी ओव्हरबॉट कंडिशनला होता आणि हा टॉपपासून फिरलेला आहे. त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीकडे बघताना टेक्निकली बघतो, न्यूजवर मी जास्त विसंबून राहत नाही किंवा राहू नका असं मी प्रत्येकाला सांगत असतो. तर आता ॲज पर टेक्निकल असं दाखवतं आहे की मार्केटने जी मोठी अगदी बिग बिअरिश कॅन्डल बनवली आहे ते एक साईन येते की मार्केटमध्ये हेल्दी करेक्शन येऊ शकतं आत्ताच्या कंडिशनला. आणि आलं पाहिजे, कारण आपल्याला याची गरज आहे. जर आपल्याला एक चांगली खरेदी करायची आता, तर मोस्टली आपल्याला ह्या खरेदीसाठी एका करेक्शनची गरज आहे. आणि ती कॅन्डल दाखवते की पुढील आठवड्यामध्ये मार्केट मोस्टली वीक राहील किंवा निगेटिव्ह राहील. तर बघू, सर्वप्रथम थोडे एक सपोर्ट काढून बघू. सपोर्ट आणि काय रेझिस्टन्समध्ये किंवा जी ट्रेंडलाईन आपल्याला काय दाखवते, तर चला एक बघा. नॉर्मली मी लाईन ड्रॉ करतो, अगदी साध्या सिम्पल पद्धतीने जर बघितला तर ही एक ट्रेंड लाईन दिसते आपल्याला. ओके, इथे एक नॉर्मली वर खाली होईल. बघा, आता नॉर्मल लाईन इकडे तिकडे होतात, त्या ॲडजस्ट करू शकतो आपण. तर इथे बघा, 1, 2, 3, 4 म्हणजे जो सपोर्ट आहे, जो ट्रेंड लाईन सपोर्ट आहे, व्हर्टिकल सपोर्ट बोलतो आपण, तिथे येऊन त्याने टच केलेला आहे. सोमवारी जर 11178 खाली ओपन होतोय मार्केट, तर मोस्टली तो त्याचा प्रिव्हियस लो आहे ना, तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तो किती असेल बघा, सर्वसाधारणपणे मार्केट 11910. ओके, नॉर्मली 11900 पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करेल. ज्यावेळी मार्केट त्या लेवलला जाईल त्यावेळी तुम्ही पुन्हा थोडी खरेदी करू शकता. मागील आठवड्यामध्ये काही कारणास्तव मला अपडेट द्यायला जमलं नव्हतं, परंतु मी त्याच्या आधीच्या वीकमध्ये सांगितलं होतं की थोडं खरेदीसाठी थांबा. आता ही खरेदी कधी करायची? मार्केट 10900 खाली आलं की थोड्या थोड्या टप्प्यामध्ये करा, एकदम खरेदी करायची नाही. ओके, त्याच्यानंतर मी पुढच्या लेवल्स देत राहील. असं वाटतं याच्यानुसार की मार्केट एकदा त्याचा प्रिव्हियस जो बॉटम दिसतो इथे 10900 आसपास येण्याचा प्रयत्न करेल. आता बघू आपण आपल्या विकली कॅन्डल्स आपल्याशी काय बोलतायत. विकली कॅन्डल्स पण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजवत असतात. अरे वा, छान. जर बघायला गेलो आपण तर इथे पण एक डोजिश टाईप स्ट्रक्चर तयार केलेलं आहे याने. आणि मार्केट असं दाखवते की बुल्स जास्त ॲक्टिव्ह राहत नाहीत ह्या लेवल्सला. तर बघितलं मागील 2-3 आठवड्यापासून मार्केट त्याच लेवलला रेंगाळलेलं आहे, म्हणजे जी तेजी होती त्याला नॉर्मली लगाम लागलेला आहे. तर आता खाली किती येऊ शकतं? तर नॉर्मली बघा, इथे पण तीच लेवल येते. नॉर्मली 11900 जो सपोर्ट लेवल आहे याची, जर तुम्ही बघितला आहे इथे, एक बघा एक लाईन असते इथे, नॉर्मली एक वर खाली इकडे तिकडे समजून चालायचं असतं. अशामध्ये 10900 आसपास आपल्याला सपोर्ट लाईन दिसते. आत्ता मार्केट आहे 11178 क्लोज दिलेला आहे त्याने. तर नॉर्मली 11000 खाली 10900 एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल तो. आणि त्याच्यानंतर न जर ब्रेक केला तर मग पुन्हा तो खाली येईल. तर मग त्याची लेवल जर असेल, हेल्दी करेक्शन जर मिळालं आपल्याला, तर पुढची लेवल मग अगदी तो 11600 वगैरे
कॅच करेल, बरोबर आहे? म्हणजे दोन टप्पेत आता मार्केटला, 10,900 आणि 10,600. अनुदानाने बोलताना 11,600 असा उल्लेख झाला असाल तर तो टाळावा. इथे 10,600 आणि 10,900 असे मेन आपल्याला सपोर्ट लेवल्स आहेत आत्ताच्या कंडिशनला. वरच्या लेवलला शक्यता खूप कमी आहे कारण शुक्रवारची कॅन्डल बघता. तर हा झाला नॉर्मली आपला व्यू. आता याच्यानंतर ना आपण थोडं जाऊ बँक निफ्टीमध्ये. खूप सारे आपले लोक बँक निफ्टीमध्ये पण ट्रेड करतात आणि बँक निफ्टी जर बघितलं तर खूप साऱ्या दिवसापासून एकाच लेवलला ट्रेड करते. म्हणजे तिने एक लेवल पकडली बघा 21,000 आणि वरची लेवल जर बघितलं तर 23,200 म्हणजे 23,250 पकडा. या लेवल्समध्ये 2,500 पॉईंटमध्येच ती टाईमपास करते जवळपास मागील एक 2-3 महिन्यापासून. 3 महिन्याचा आसपासचा हा रेंज आहे. आता बँक निफ्टी आपल्याला काय दाखवते? बँक निफ्टी पण आपल्याला हेल्दी करेक्शन दाखवते. सर्वप्रथम बँक निफ्टी 21,000 येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे शुक्रवारी मार्केट ज्यावेळी क्रॅश झालं त्यावेळी मी काही माझ्या वर्कशॉपच्या ग्रुपवरही टाकलं होतं की मार्केट आता जी बँक निफ्टी आहे ती 21,000 येण्याचा प्रयत्न करेल ॲज पर टेक्निकल, कारण तिला एक सपोर्ट आहे त्या लेवलला. ती जर तो ब्रेक केला इनकेस तो ब्रेक केला तर तो पुन्हा मग खाली त्याची दुसरी सपोर्ट लाईन 19,600 लेवल, पण ती खूप लांब आहे, लगेच येणार नाही या लेवलला. सर्वप्रथम तो 21,000 येण्याचा प्रयत्न करेल. इनकेस मार्केट जोरदार पडते तर मग तो तेही लेवल ब्रेक करेल. मग त्याचं टार्गेट असेल पुढचं 19,600 आसपास तो येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. अशा दोन लेवल्स आपल्याला आहेत बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचा वीकली चार्ट काय सांगतो हे आपण आता बघू. बँक निफ्टीमध्ये वीकली पण खूप आहे. अरे वा बघा, बँक निफ्टी इथे दाखवते, टोटली दाखवते की इथे जी कॅन्डल आहे ती अनसर्टिनिटी दाखवते. अशी जी कॅन्डल असते ना म्हणजे काय दाखवते की तेजी एक्सपेक्ट नाहीत करत. जे ट्रेडर्स आहेत किंवा जे मोठे लोक ट्रेड करणार आहे त्यांना नको आहे तेजी, किंवा ते आता प्रॉफिट बुकिंगकडे चालले आहेत असा नॉर्मली अर्थ होतो याचा. त्यामुळे थोडं सावध राहा, थोडं मार्केट खाली येऊ द्या. खाली आल्यानंतर पुन्हा तुम्ही खरेदीचा विचार करू शकता कारण नक्कीच आणखी स्वस्तात स्टॉक मिळतील. मार्केट ज्यावेळी अगदी 500-600 पॉईंट अशी निफ्टी बँक निफ्टी पडते त्यावेळी खरेदीसाठी उत्तम. ॲटलिस्ट अशा वेळी 1-2 स्टॉक जरी घेतले तुमचे तरी काही हरकत नसते कारण ही एक गुड अपॉर्च्युनिटी असते आपल्यासाठी. आशा करतो निफ्टी आणि बँक निफ्टीचा तुम्हाला अपडेट समजला असेल. थोडक्यात सांगायचं झालं तर मार्केट पुढच्या आठवड्यात सोमवारी नॉर्मली ते रेंज बाउंड ओपन होईल किंवा नॉर्मली पॉझिटिव्ह ओपन होईल, पुन्हा खालच्या दिशेने जाईल. कारण मोस्टली शुक्रवार आणि सोमवारची मुवमेंट ही थोडी अपोजिट करतात कारण इथे सगळा फ्युचर ऑप्शनचा खेळ असतो. कारण इथे प्रीमियमचा जो असतो जो थीटा बोलतो आपण टाइम डिके याच्याशी निगडीत खूप सारे कन्सेप्ट असतात. त्यामुळे थोडं मार्केट नॉर्मली सोमवारी रेंज बाउंड ते थोडं पॉझिटिव्ह ओपन होईल परंतु त्याचा बायस हा निगेटिव्हच असेल. तर बघूया बाकी पुढच्या आठवड्यात. या व्यतिरिक्त काही वाटलं तर आपणाला नक्कीच कळवेल. आशा करतो आजचा अपडेट तुम्हाला आवडला असेल आणि आज रात्री होणारा आपला यूट्यूब लाईव्ह प्रोग्राम अटेंड करायला विसरू नका. बरोबर 8 वाजता सुरू होईल. तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. तसेच या व्यतिरिक्त मित्रांनो, ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, ॲपस्टॉक, एंजल, झिरोदा अशा तिन्हीच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत. त्वरित जायचं आहे आणि तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे. ॲपस्टॉक्स आणि एंजलमध्ये मोफत अकाउंट ओपन करून मिळेल आणि झिरोदामध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करायचं तर नॉर्मल चार्जेस 300 रुपये देऊन ओपन करता येईल. याच्या तिन्ही लिंक खाली दिलेल्या आहेत. आशा करतो आजचा अपडेट आवडला असेल. आवडला तर तात्काळ जाऊन तुम्हाला लाईक बटन प्रेस करायचं आहे आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला जो काय हवा आहे त्याची कमेंट करू शकता. जास्त ज्या विषयावर तुमच्या कमेंट्स येतील तो टॉपिक निवडून आम्ही त्याचीही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवून देऊ. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमचा साम टीव्ही मराठीवरील कार्यक्रम पाहायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.